संग्रामपूर स्टेट बँकेत शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवा अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून नोटबंदी निर्णयामुळे संग्रामपूर येथील स्टेट बँक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कारण आतापर्यंत बँकेकडून आठवड्याला शेतकऱ्यांना 24,000 पैसे मिळत होते, परंतु गेल्या 2-3 दिवसापासून बँकेतील सर्व कर्मचारी राजकीय दबावाखाली येऊन काही लोकांना पूर्ण पैसे दिले जातात, परंतु शेतकरी व शेतमजूर बँकेचे खातेदार असताना सुद्धा अटी टाकून कागद पुरावे मागितले जातात. एवढेच नाही तर नियमानुसार पैसे मिळत नाही. तसेच या बँकेत कर्मचारी एजंट सुद्धा तयार केले आहेत. या सर्व गोष्टींचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी येत्या 2-3 दिवसात यावर उपाययोजना करून तोडगा काढावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना 19 डिसेंबर पासून स्टेट बँकेत तोडफोड आंदोलन करेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर प्रशांत डिक्कर, विठ्ठल गोतमारे, धीरज वानखडे, रोशन दांडगे, अमोल आगरकर यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.